गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर भाजपच्या या दुसऱ्या यादीत कोण ते आपण पाहूया। धुळे ग्रामीण मध्ये राम भदाणे, मलकापूर मध्ये चैनसुक संचेती, अकोट मध्ये प्रकाश भारसाखळे, अकोला पश्चिम मध्ये विजय अग्रवाल, वाशिम मध्ये श्याम खोडे, तर केलाराम काळे यांना मेळघाट मधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। मिलिंद नरोटे यांना गडचिरोलीतून, देवराव भोंगले यांना राजुरा मधून, तर कृष्णलाल सहारे यांना ब्रह्मपुरी मधून आणि करण देवतले यांना वरोरा या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर भाजपची ही दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे। धुळे ग्रामीण मधून राम भदाणे, मलकापूर मधून चैनसुक संचेती, अकोट मधून प्रकाश भारसाखळे, अकोला पश्चिम मधून विजय अग्रवाल, वाशिम मधून श्याम खोडे, मेळघाट मधून केवळराम काळे, मिलिंद नरोटे गडचिरोली मधून, राजुरा मधून देवराव भोंगले, ब्रह्मपुरी मधून कृष्णालाल सहारे आणि वरोरा मधून करण देवतळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। 22 जणांची ही यादी आपण बघतोय। 22 जणांच्या या दुसऱ्या यादीला नावं जाहीर करण्यात आलेली आहेत। राम भदाणे धुळे ग्रामीण मधून, तर चैनसुक संचेती यांना मलकापूर मधून, प्रकाश भारसाखळे यांना अकोट मधून, विजय अग्रवाल यांना अकोला पश्चिम, तर श्याम खोडे यांना वाशिम या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे। केमलराम काळे यांना मेळघाट, मिलिंद नरोटे यांना गडचिरोली, त्याचबरोबर आपण बघतोय सत्यजित देशमुख शिराळा।